मल्हारी मार्तंड खंडोबाचा बिरोबाचा महाकुबाईचा भंडारा हा समस्त बहुजन समाजासाठी आस्थेचं व श्रद्धेचं प्रतीक आहे. त्याचा आंदोलनासाठी वापर करणं हे अतिशय अयोग्य आहे. आणि जर काही लोकांनी तो विखे पाटलांच्या वरती उधळला असेल तर मी माननीय विखे पाटलांना विनंती करतो की तो खंडोबाचा बिरोबाचा आशीर्वाद समजून त्यांनी कपाळाला लावावा. आणि तसेच समस्त माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की लबाड लांडगा काकाच्या नादाला तुम्ही लागू नका. आपण धनगर आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या उच्च न्यायालयामध्ये लढतोय आणि त्याबाबत वेळोवेळी जे काही आम्ही मागितलं ते सर्व सहकार्य माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून मिळत आहे. आणि मी खात्रीनं सांगतो की श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या आशीर्वादानं नक्कीच आपल्याला यश मिळेल. येळकोट येळकोट जय मल्हार. गोपीचंद पडळकरांना माझं सांगणं आहे, जर काकांच्या नादी लागू नये असं तुमचं म्हणणं असेल तर मग थापाड्या देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागायचं का? 2014 मध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणणारे फडणवीस आज एका शब्दाने बोलायला तयार नाहीत, एकही निवेदन स्वीकारायला तयार नाहीत. आज जी सोलापूरला घटना घडली ही रिॲक्शन होती. आज कुठंतरी डावलले गेल्याची भावना आज धनगर समाजाच्या तरुणामध्ये आहे. तुम्ही या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांवर गोळीबार करताय, तुम्ही वारकऱ्यांवरती लाठीचार्ज करताय आणि तुम्ही धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला लाताबुक्क्यांनी मारहाण करताय. देवेंद्र फडणवीस येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये याचा तुम्हाला जाब या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. या गोष्टीची फळं तुम्हाला निश्चित भोगावी लागतील, कारण तुम्हाला माहिती आहे सत्तेत कोण बसू शकतो आणि सत्तेतून कोण खाली खेचू शकतो याचं उत्तर तुम्हाला मिळेल.